लोकसभेच्या पराभवानंतर किंवा जे ज्या काही घडामोडी घडल्या त्यानंतर विधान परिषदेसाठी आता उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे, तुम्ही आज अर्जसुद्धा दाखल केलेला आहे. प्रयत्न होता पुन्हा राज्यात यायचा, कारण तेव्हा लोकसभेचं तिकीट मिळालेलं होतं, तुम्हाला पराभवाचा सामना करावा लागला. राज्यात परतल्याने खुश आहात, काय प्रतिक्रिया? नाही, मी खुश आहेच आहे, कारण शेवटी महाराष्ट्र माझं राज्य आहे आणि मी गेले 5 वर्ष झाले मध्य प्रदेशमध्ये, दिल्लीमध्ये राज्याच्या बाहेर काम करते, तर तोही एक खूप छान अनुभव माझ्यासाठी झाला गाठीशी. पण महाराष्ट्रात आता निवडणुका लागल्या असताना मी राज्यात आल्यानंतर मला नक्कीच आनंद वाटतो. लोकसभेच्या पराभवानंतर खूप काही घडामोडी बीड, परळी या भागात घडल्या, विशेषतः मराठवाड्या या संपूर्ण परिसरात पाहायला मिळाल्या. तुम्ही काय सांगाल की पराभवाची कारणं किंवा काय नेमकं कारण ठरलं? कारण अन्य वेगवेगळे विश्लेषक वेगवेगळे मतं मांडतायत किंवा तिथे मराठा ओबीसी जो संघर्ष झाला त्याचं एक प्रमुख कारण दिलं जात आहे, तुम्ही कसं पाहताय? मी खरं पराभवाकडे कसं पाहायचं ह्याचा एक फेज निघून गेलेली आहे, ह्याचं विश्लेषणही करून झालं, अनेक वेळा मी त्याच्याबद्दल बोलले देखील आहे. आता जेव्हा मला विधान परिषदेचं संधी मिळाली तेव्हा मी त्या पराभवाचा आत्ता मीमांसा करण्याचा वेळ नाही असं मला वाटतं, कारण मी ऑलरेडी ते झालं आहे माझं ॲनालिसिस करून, तर त्याच्याबद्दल अगदी तो निसटता विजय होता आणि थोडक्यात पराभव होता हे सगळ्या राज्यांनी पाहिलेलं आहे. आणि अशा परिस्थिती निर्माण होत असतात कधी ना कधी, तर त्या परिस्थितीमध्ये मॅच्युअरली नेत्यांनी हँडल करायचं असतं हा विषय, समाजामध्ये जास्तीत जास्त एकोपा राहील यासाठी प्रयत्न करायचे असतात, ते करायचा आम्ही प्रयत्न करत होतो आणि हळूहळू सगळं सेटल होईल असं मला वाटतं. पण अगदी शेवटच्या क्षणापर्यंत खूप अटीतटीची राहिली आणि भाजपचे राज्यातले जे दिग्गज नेते आहेत, अगदी केंद्रीय मंत्र्यांनासुद्धा पराभवाचा सामना करावा लागला. मराठा ओबीसी संघर्ष किंवा त्या आंदोलनामुळे हा जो फॅक्टर आहे ते भाजपला फटका बसला अनेक ठिकाणी, असं काही तुमच्या निदर्शनास आलं का किंवा तुमच्या भागामध्ये या कारणामुळे मराठा आंदोलनामुळे तुमचा पराभव झाला? असा पराभव झाला का हा मुद्दा आता मानलं ना मी मागे पडला, कारण माझा निकाल लागला आहे 4 जूनला, आता 1 जुलै आहे, त्याच्या आधी खूप आणि आपण खूप फास्ट पेस जगत आहोत, कालची बातमी आज शिळी होती, तर ही शिळी बातमी आहे माझा पराभव झाला. तर राजी बातमी हे की माझं आज विधान परिषदेमध्ये नामनिर्देशन झालं आहे, तर त्यामुळे त्या पराभवाचं काय आकलन करायचं आहे, चिंतन करायचं आहे, पक्षीय लेवलवर आम्ही केलेलं आहे आणि त्याच्या दुरुस्त्या करण्याचे मार्गसुद्धा आम्ही तयार केलेले आहेत आणि ते आम्ही करू आणि परत विजयाच्यासाठी आम्ही सगळेजण कपर कसून तयार आहोत. कारण पुन्हा विधानसभा अगदी 2-3 महिन्यांवर तोंडावर आहे, त्यामुळे काही त्यासाठी स्ट्रॅटेजी बदलली आहे का? लोकसभेला जी होती ती आता विधानसभेला बदलली. स्ट्रॅटेजी कोर कमिटीमध्ये बसून सर्व नेते ठरवतील, पक्षाचे नेते ठरवतील राज्यातील आणि मग केंद्राचे नेते त्याला अप्रूव्ह करतील आणि आम्ही सगळे मिळून ठरवत असतो, ती भाजपची पद्धत आहे, तर आम्ही ते ठरवू आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू आणि आम्हाला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आम्हाला पुढे जायचं आहे त्याच्या पद्धतीने आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये विजय मिळेल. पंकजा, तुम्ही यापूर्वी सुद्धा मंत्री राहिलेला आहात, आता मंत्रिमंडळ विस्तार राज्यात जवळपास 2 वर्षांपासून रखडलेला आहे, ज्याची चर्चा आहे की असेंब्ली झाल्यानंतर लगेच होईल. तुमचं सुद्धा नाव पुन्हा चर्चेत आहे मंत्रिपदासाठी, किती तथ्य आहे या चर्चेमध्ये? हे पाहिजे, एकतर मी 5 वर्षापूर्वी विधानसभेला जेव्हा आम्ही विधानसभेत विजयी नाही होऊ शकले त्याच्यानंतर ते आत्तापर्यंतच्या माझ्या प्रवासामध्ये 2 गोष्टी क्लिअर आहेत की मी जे लोकांशी माझ्या डील करायचं आहे, माझ्या लोकांशी जे बोलायचं आहे, माझ्या लोकांशी जशा पद्धतीने त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे, त्यांनी मला प्रोटेक्ट करायचं आहे, हे एक वेगळा माझ्या नेतृत्वाचा भाग झाला. पण संघटनेचा जो भाग आहे की संघटन जे आहे जे भारतीय जनता पार्टीचं एक वेगळं रिच एक इतिहास आहे त्याला, तर त्या संघटनेच्या शिस्तीत ते निर्णय होत असतात, तर ते लोक निर्णय घेतील. जसा हा निर्णय घेतला विधान परिषदेचा, तुम्ही महिला व बाल कल्याण खातं सांभाळलं, यावेळेस काय ते लोक निर्णय घेतील ते ठरवतील आणि ते डिक्लेअर करतील, तर ही पद्धत आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही टिप्पणी करायची किंवा त्याची काही चिंता करायची आवश्यकता नाही. हो, मी काम तर केलेलंच आहे, सगळ्यांना माहितीच आहे. कारण गेल्या 2 दिवसात विशेषतः एक अशी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे, कारण राज्यातल्या ज्या मुख्य सचिव पदी महिला नसता महिला अधिकारी मुख्य सचिव झाल्या आहेत राज्याच्या, पहिल्यांदा पोलीस महासंचालक पदी महिला आहे, त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी यावेळेस महिला येणार का अशी एक राज्यात ची चर्चा आहे ती सुरू झाली आहे, काय तुमची? माझी प्रतिक्रिया हीच आहे
की यासाठी पहिले आम्हाला निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे आणि आमच्यासाठी आता निवडणुकीचा विजय हे महत्त्वाचं आहे. आणि ते तिथे काय करायचं हे आत्तापर्यंत इतिहासातल्या अनेक माझे इंटरव्ह्यू पहा हे ठरवण्याची जी पद्धत आहे ते ठरवतील. हा विषय मला विचारून काहीतरी जुन्या चर्चांना आपण फाटे फोडतोय आणि त्या चर्चा आता लोकांनाही कंटाळवाण्या झालेल्या आहेत. एका चॅनलने सुरू केल्या, 5 वर्ष चालल्या, आता त्याच्यात काही इंटरेस्ट लोकांनाही नाही आहे. लोक खुश आहेत की आता परत कंबर कसून आम्ही सगळी महायुती कामाला लागू. पंकज दादा, शेवटचा प्रश्न, कायम 2019 नंतर जेव्हा जेव्हा तुमचा विषय निघतो किंवा लोकसभेचं तुम्हाला तिकीट देणं असेल किंवा आता विधान परिषदेवर संधी देणं असेल की पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन पक्षाने केलं अशा पद्धतीनं त्याकडे पाहिलं जातं, काय तुमची यावर प्रतिक्रिया असते की पुनर्वसन जे केलं जातं हे जे वारंवार समोर येतं पक्षाकडून, तुमची काय प्रतिक्रिया? यात काय प्रतिक्रिया, शब्द प्रत्येकाला फार शब्दकोश प्रत्येकाचा फार स्ट्रॉंग असतो असं नाही, तो सरसकट वापरला जाणारा शब्द आहे. पण मला असं वाटतं की राजकारणामध्ये ज्या स्थानावर आम्ही काम करत असतो तेव्हा ह्या शब्दा काही एखादं पूर आल्यानंतर त्याचं पुनर्वसन होतं, एखादा भूकंप झाल्यानंतर त्याचं पुनर्वसन असं होतं, तसं हे पुनर्वसन नाही. ह्याला एक शब्द येतो, तो रूढ शब्द आहे. तर एखादा व्यक्ती संविधानिक पदावर असताना त्याच्यावर विश्वास असणाऱ्या असंख्य लोकांना जो आनंद होतो त्या आनंदाला उद्देशून हे आहे की पंकजा ते आल्याने एवढ्या लोकांना आनंद होईल. आज झाला आहे, त्यांच्या आनंदात माझा आनंद आहे. म्हणजे मला त्याच्यात काय फार आनंद आहे म्हणता येणार नाही, पण माझ्या लोकांना जो आनंद झाला आहे ते बघून मला खूप आनंद वाटतो आणि माझ्या पक्षाने मला ही संधी दिली त्याच्याबद्दल मी खूप आनंदी आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट शार्दूलसह दीपाली जगताप, BBC News मराठी, मुंबई.